कोल्हापूर शहरात अनेक जुनी आणि प्राचीन मंदिर आहेत त्यामध्ये काही श्रीराम मंदिरांचाही समावेश आहे कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या मंगळवार पेठेतील एका गल्लीला राम गल्ली म्हणून ओळखलं जात आहे त्याचं कारण म्हणजे तिथं असलेलं शाहूकालीन राम मंदिर बावीस जानेवारीला होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील राम गल्लीतील या मंदिराची माहिती घेऊया जय श्रीराम या विशेष वृत्त मालिकेतून बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये होणाऱ्या रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे वेद देशवासियांना लागलेत या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील राम मंदिरांची सफर बी यूजच्या जय श्रीराम या मालिकेतून करत आहोत आज पाहूया मंगळवार पेठेतील शाहूकालीन राम मंदिराचा आढावा पेठ परिसरात नव्वद ते शंभर कुटुंबियांची रामगल्ली आहे इथं असणाऱ्या राम, राम मंदिरावरूनच या गल्लीचं नाव राम गल्ली असं पडलंय शंभर वर्षापूर्वी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील नगर शेठ यांनी हे मंदिर बांधले दगडी भिंती आणि छताला पत्रा असं या मंदिराचं स्वरूप होतं या मंदिरात श्रीराम माता सीता लक्ष्मण यांच्या दोन्ही बाजूला शंकर पार्वती आणि आदी माता यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत मंदिराच्या वरच्या बाजूला सूर्याची प्रतिमा आहे तर समोर हनुमानाची मूर्ती आहे या गल्लीत राहणाऱ्या महादेवराव भोई यांनी सुरुवातीला चाळीस वर्ष सेवा केली त्यानंतर महापालिकेचे माजी नगरसचिव तानाजीराव यादव हे अनेक वर्ष सेवा करत होते त्यांच्या पश्चात त्यांची मुलं महेश आणि राम यादव आता पूजा अर्चा करतात दोन हजार नऊच्या दरम्यान या मंदिराचा जीर्णोद्धार झाला स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक आणि मालोजीराजे यांच्या आमदार फंडातून मंदिराचं नूतनीकरण करण्यात आलं दररोज सकाळी पूजा आरती सणासुदीच्या वेळी अभिषेक आणि अन्य धार्मिक कार्यक्रम या मंदिरात होतात सोमवारी आणि गुरुवारी महिला मंडळांचा भजनाचा कार्यक्रम होतो रामनवमी दिवशी तर या मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते तत्पूर्वी गुढीपाडव्या दिवशी कुंभ बसवला हो जातो गुढीपाडव्यानंतर नऊ दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात रामनवमी दिवशी अभिषेक आरती आणि महाप्रसादाचं वाटप केलं जातं सायंकाळी रथ सोहळा होतो विशेष म्हणजे रामनवमीच्या पहाटे या गल्लीतील सर्व कुटुंब आपापल्या दारात गुढ्या उभारून प्रभू रामचंद्रांविषयी असलेली भक्ती दाखवून देतात बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिर लोकार्पणाच्या निमित्तानं या मंदिराची पानाफुलांनी सजावट करण्यात येणार आहे शिवाय गल्लीतील प्रत्येक घरावर भगवा झेंडा किंवा गुढ्या उभ्या केल्या जाणार आहेत सायंकाळी दीपोत्सव होणार असल्याचं सांगण्यात आलंय